वंचित बहुजन आघाड़ी यांच्या नांदेड जिल्हा लोकसभा क्षेत्र आणि दक्षिण विधानसभा क्षेत्र ये दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी होत असलेल्या प्रचार सभेच्या विचार मंचावर लोकसभेचे उमेदवार अविनाशजी भोशीकर आपले दक्षिण विधानसभेचे विधानसभा उमेदवार फारूकजी अहमद साहेब या दक्षिण विधानसभा मतदार संघाचे तालुका प्रमुख आणि या शिवडी गावामध्ये जमलेले दलित मुस्लिम ओबीसी बांधव माता आणि भगिनींनो, गेल्या अनेक वर्षापासून आपण प्रस्थापित समाजाला विधानसभा असेल लोकसभा असेल यामध्ये निवडून देण्याचं काम विजय करण्याचं काम करत आलोत। भारत स्वतंत्र झाल्यापासून 1947 पासून गेल्या 75 वर्षात आजपर्यंत देशमुख असेल मराठा असेल आणि देशामध्ये ब्राह्मणशाहीच्या हातात आपण राजकारणाच्या आणि राजसत्तेच्या शाव्या देण्याचं काम केलं। परंतु या जातीवाद्यांनी आजपर्यंत माझ्या ओबीसी बांधवांचा असेल दलित बांधवांचा असेल आणि मुस्लिम बांधवांचा कधी त्यांना आपलं म्हणलं आणि त्यांचा विकास करण्याचा कधी त्यांनी विचार सुद्धा केला नाही। परंतु काय होतं, आपण 5 वर्षे त्यांना शिव्या देण्यात शिव्या शाप देण्यात घालतो। परंतु अगदी निवडणुका जवळ आल्या की 2-5 दिवस ते आपल्याला काय गुगली टाकतात आणि आपण त्यांचे होण्याचं काम करतो। परंतु बांधवांनो, गेल्या अनेक वर्षामध्ये अन्यायाला वाचा फोडण्याचं काम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी केलंय आणि गेल्या 1.5 वर्षामध्ये तर या राज्यामध्ये ओबीसींच्या विरोधात मोठं षड्यंत्र करून अगदी 5वी नापास असलेला जरांगे नावाचा छपरी माणूस याला समोर करून या राज्यामध्ये जातीवाद निर्माण केला आणि गेल्या 1.5 वर्षात छोट्या छोट्या ओबीसी मधील जाती असतील, सुतार असेल, सोनार असेल, लोहार असेल, कुंभार असेल, नावी असेल, अशा छोट्या छोट्या समाजावर हल्ले करण्याचं काम या झुंडशाहीने केलं। आणि गेल्या नुकत्याच झालेल्या लोकसभेमध्ये आपण या जातीवाद्यांना निवडून देण्याचं काम केलं। याचं कारण काय, यांनी आपली दिशाभूल केली। दलित बांधवांना सांगितलं संविधान धोक्यात आहे आणि संविधान धोक्यात असेल तर आपल्याला इंडिया आघाडीला सपोर्ट करावा लागेल। आपण संविधान धोक्यात म्हणून दलित बांधवांनी भरभरून असे इंडिया आघाडीला मतं दिले, भाजपच्या विरोधात काम केलं, भाजपच्या विरोधात काम करायलाच पाहिजे होतं। परंतु श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी या राज्यामध्ये लोकसभेचे अनेक उमेदवार उभा करण्याचं काम केलं, परंतु आपण त्याला मतदान देण्यासाठी कुठेतरी कमी पडलो। ज्यांनी बाळासाहेब आंबेडकरांनी आंतरवाली सराटीत जाऊन त्या जरांगे नावाच्या माणसाला मराठा समाजाला आरक्षण मिळावं, गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि गरीब मराठ्यांच्या आरक्षणाला आम्ही सुद्धा कधी विरोध केला नाही, बाळासाहेबांनी तिथं जाऊन पाठिंबा दिला। परंतु आदरणीय बाळासाहेबांना सुद्धा अकोल्यामधून पराभूत करण्याचं काम या जातीवादी मराठा समाजाने केलं। आपल्याला आपलं कोण परक कोण आता ओळखता आलं पाहिजे। गेली अनेक वर्ष आपण त्यांचं नेतृत्व स्वीकारत त्यांच्या इशाऱ्यावर काम करत आलो, आपल्याला गुत्तेदार त्यांचेच। या राज्यामध्ये 48 पैकी 32 खासदार त्यांचे येतात, 288 पैकी 200 आसपास आमदार त्यांचेच आणि या राज्यामध्ये 15-16% असणारा मराठा समाज
या राज्याचा मुख्यमंत्री त्यांचाच 29 मुख्यमंत्री पैकी 22 मुख्यमंत्री आजपर्यंत त्यांचे झाले. आरक्षण कोण मागतंय? आरक्षण खरं तर माझ्या मुस्लिम बांधवांना मिळालं पाहिजे. ज्यांना जमिनी नाहीत, आज माझा मुस्लिम समाज बांधव दिवसभर कुठेतरी छोटा मोठा व्यवसाय करून पोट भरण्याचं काम करतोय, आरक्षण त्याला पाहिजे. आणि खरं तर येणाऱ्या काळात आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची जर सत्ता आली तर आम्ही नक्कीच मुस्लिम समाज बांधवाचा आरक्षणाचा प्रश्न मिटवण्यासाठी मी आग्रह बाळासाहेबांना करेल. मी गेल्या अनेक वर्षापासून दलित मुस्लिम ओबीसी चळवळ या राज्यामध्ये पुढे नेण्याचं काम आम्ही करतो. या राज्यामध्ये माझ्या दलित बांधवांना आजपर्यंत अन्याय करण्याचं काम केलं, दलित बांधवावर अत्याचार करण्याचं काम केलं, मुस्लिम बांधवांना हिनवण्या जातंय, मुस्लिम बांधवांना खालच्या भाषेत बोलले जातंय. का? या राज्यामध्ये मराठा समाजाचं राज्य आहे म्हणून का? यांनी कुठल्याही पक्षाकडून लढायचं, एका घरात दोन दोन पक्ष. तुमच्या मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार हंबर्डे विधानसभेला काँग्रेस आणि लोकसभेला त्याचा भाऊ हंबर्डे, तिकडं अशोक चव्हाणांच्या वडिलाला मुख्यमंत्री काँग्रेसने केलं, त्यांना मुख्यमंत्री काँग्रेसने केलं. म्हणजे आमदार शंकरराव चव्हाण, त्याच्यानंतर अशोकराव चव्हाण, त्याच्यानंतर अमिता भाभी आणि आता मुलीला उभा केलंय. म्हणजे त्यांच्याशिवाय दुसरा कोणी आमदार झालेला यांना चालत नाही. अशोक चव्हाणांच्या व्यतिरिक्त त्या भोकर मध्ये दुसरा आमदार झालेला चालला नसता का? एखादा माझा मुस्लिम समाजाचा चालला नसता का? एखादा दलित बांधवातील चालला नसता का? आणि तिथं मुस्लिम दलित ओबीसी बांधवांचा एखादा जर दिला असता तर आपण त्यांचं कौतुक केलं असतं, आपण त्यांचे आभार मानले असते. परंतु यांना साखर कारखाने यांचेच, सुतगिरणी यांच्याच. आणि या राज्यामध्ये घोटाळेबाज जर कोण असतील तर या राज्यातील सर्व मराठा समाज बांधव. तुम्ही मला एखादा आपला दलित किंवा मुस्लिम किंवा आदिवासी किंवा ओबीसी यापैकी एखाद्या बांधवानं एखादी जिल्हा बँक बुडवलेली दाखवून द्या, किंवा 2-5 कोटी कर्ज काढून 2-5 कोटी कर्ज काढून बुडवलेलं दाखवून द्या. मी तुम्हाला या राज्यामध्ये हजारोच्या वर मराठा समाजाचे कार्यकर्ते, मराठा समाजाचे नेते हजारो कोटी कर्ज काढून बुडवलेलं मी तुम्हाला दाखवून देतो. त्यांच्यामध्ये स्पर्धा लागली, कर्ज काढायचं, कारखाने उभा करायचे, त्यातून सत्ता मिळवायची, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, आणि आपल्याला जिदाली तिथं ठेवायची. मुस्लिम बांधवांचा विकास करायचा नाही, मुस्लिम बांधवांच्या गावामध्ये, मुस्लिम बांधवांच्या वस्त्यामध्ये कुठलाही विकास करायचा नाही. आणि फक्त मतं मागायला आलं की आपल्याला जवळ करायचं, आपल्याला कुठेतरी भुलतापा द्यायचा आणि आपल्या विरोधात काहीतरी षडयंत्र चालू आहे असं सांगायचं. आणि मुस्लिम बांधवांच्या विरोधात हे काहीतरी वेगळं करतंय, तुम्ही आमच्या सोबत या, भाजप आपल्याला सारखंच आहे, आपल्या विरोधात काँग्रेस सुद्धा तसंच आहे, त्यामुळे आपल्याला येणाऱ्या काळात या लोकसभेला अविनाश भोसीकरांसारखा तरुण तडफदार खासदार आणि ओबीसीचा बुलंद आवाज असा असणारा खासदार आपल्या या लोकसभेच्या नांदेड लोकसभेमध्ये गेला पाहिजे. फारुक अहमद साहेब अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, ज्या मुस्लिम समाजाच्या सर्व समस्या त्यांना माहितीये, दलित बांधवांच्या समस्या माहितीये, आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या अगदी जवळ असणारं नेतृत्व, या नेतृत्वाला तुम्ही या दक्षिण लोक विधानसभा मतदारसंघातील उमेदवार म्हणून तुम्हाला दिलंय, परंतु आमदार म्हणून निवडून देण्याचं काम तुमच्या माझ्या हातात, तुमच्या हातात हे माझ्या हातात नाही. आणि ते सांगण्यासाठी मी तुम्हाला इथं आलोय. गेल्या 1.5 वर्षात आपल्यामध्ये मतभेद निर्माण करण्याचं काम केलं, मुस्लिमांना दलितांपासून वेगळं करायचं, दलितांना ओबीसी पासून वेगळं करायचं, परंतु आता ते उघडं पडायला लागलंय. गेल्या 2-4 दिवसात जरांगे नावाचा तो छपरी, त्यांनी एकही उमेदवार उभा केला नाही. मी गेल्या अनेक लोकसभेच्या निवडणुकांच्या नंतर गेल्या अनेक वेळा प्रसार माध्यमासमोर मी सांगितलं की जरांगे 288 सुद्धा उमेदवार उभा करणार नाही. तो शरद पवारांच्या इशाऱ्यावर चालणारा, शरद पवारांचं बावलं आहे, जातीवाद्यांचं बावलं आहे. आणि शरद पवारांचा उमेदवार नसल तर इथं भाजपचा जरी मराठा असल तर मराठ्यांना निवडून आणण्यासाठी काम करणार आहे. परंतु त्यांनी आपल्याला भुलतापा दिल्या. काय भाग भुलतापा देतो? दलित बांधवांना मला सोबत घ्यायचंय, मुस्लिम बांधवांना सोबत घ्यायचंय, आणि मला गरीब मराठ्यांना, गरीब दलितांना आणि गरीब मुस्लिमांना प्रतिनिधित्व द्यायचंय, जवळ घ्यायचं, गोळा करायचं, आणि आपल्याला या काँग्रेसच्या शरद पवारच्या झोळीत नेऊन विकून टाकण्याचं काम या जरांगे सारखे माकड आता करायला सुरुवात करतील. परंतु अशा माकडांपासून आपण सावध झालं पाहिजे.
शरद पवारांपासून सावध झालं पाहिजे। या राज्यामध्ये शरद पवारांना जर खरच कळकळ होती मराठ्यांची तर अनेक वर्ष शरद पवारांची सत्ता असताना शरद पवारांना मुख्यमंत्री स्वतः शरद पवार होऊन गेले, त्यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री होऊन गेले, त्यांच्या गठबंधनचे मुख्यमंत्री होऊन गेले, त्यावेळेस त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायला कळालं नाही। आणि आता त्यांच्या विरोधातलं सरकार आलं की शरद पवारांना मराठ्यांचा फुळका येतो आणि या राज्यामध्ये भांडणं लावायचे आणि स्वतःची पोळी भाजण्याचं काम जर शरद पवार करत असतील तर आपण ओळखून घेतलं पाहिजे आपलं कोण फरक कोण। शरद पवारांनी किती मुस्लिम समाजाला तिकीटं दिली, शरद पवारांनी किती दलित बांधवांना तिकीटं दिली, खुल्या जागेवर तिकीट देण्याचं काम यांनी केलं पाहिजे। शरद पवारांनी फक्त एक उमेदवार दिला असेल तोही पराभूत होणारा उमेदवार दिलाय आणि त्याला पराभूत करण्यासाठी शरद पवारांची माणसं त्या शिरूर कासारमधून दुसरे उमेदवार उभा करण्याचं बंडखोर उमेदवार उभा करण्याचं काम शरद पवारांनीच केलंय। परंतु मुस्लिम समाजाचा उमेदवार उभा केलाय दाखवायचं आणि मुस्लिम समाजाचं मतं मिळवून घेण्याचं राजकारण शरद पवारांनी पूर्वीपासून केलंय। दलित बांधवांचे मतं मिळवून घेण्याचं काम शरद पवारांनी केलंय। परंतु शरद पवारांच्या आता येणाऱ्या काळात भूलथापाला आपण बळी पडायचं नाही, की अशोक चव्हाणांच्या भूलथापाला बळी पडायचं नाही, काँग्रेसच्या नाही, भाजपच्या नाही, राष्ट्रवादीच्या नाही। या लोकांनी आपला फक्त वापर केलाय, परंतु ज्या माणसानं आपलं आरक्षण वाचवलं पाहिजे, ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे, ज्या ओबीसी मध्ये अनेक मुस्लिम समाजाच्या सुद्धा अनेक जातीच्या ओबीसी मध्ये येतात, ते आरक्षण वाचवण्यासाठी आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी या राज्यामध्ये पदयात्रा काढण्याचं काम केलं। त्या पदयात्रेचं नेतृत्व आदरणीय अविनाश भाऊ भोसेकरांनी केलं आणि अविनाश भाऊ भोसेकरांच्या आग्रहाखातर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी राज्यभर यात्रा काढली आणि आमचं उपोषण संपल्याच्या नंतर आम्ही कुठला संकोच न बाळगता अशा माणसाच्या आपण पाठीशी उभा राहिलं पाहिजे। म्हणून मी पहिली सभा पदयात्रेची पहिली सभा जालन्यामध्ये मी स्वतःहून त्या सभेमध्ये जाऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे आभार मानले। त्यानंतर फारुक अहमद साहेब औरंगाबादच्या सभेमध्ये होते, औरंगाबादच्या सभेमध्ये सुद्धा मी जाऊन बाळासाहेब आंबेडकरांचे आभार मानले, कारण बाळासाहेब आंबेडकरांना ओबीसी दलित आणि मुस्लिम बांधवांची कळकळ आहे। या राज्यामध्ये कुणालाही ओबीसी आणि दलित मुस्लिम ओबीसी बांधवांची कळकळ नाही, त्यामुळे येणाऱ्या काळात या राज्यामध्ये आदरणीय बाळासाहेबांनी जे सांगितलंय ओबीसीचे 100 आमदार करू, तर त्यासाठी आपल्याला बाळासाहेब आंबेडकरांना ताकद द्यावी लागणार आहे। त्याची सुरुवात आपल्या फारुक अहमद साहेबांपासून सुरुवात करावं लागणार आहे, त्याची सुरुवात आपल्या अविनाश भोसेकरांकडून करावं लागणार आहे आणि ह्या दोघांना आपल्याला विजय करावा लागणार आहे। आपल्याला अनेक आता आमिष दाखवले जातील, अरे त्यांना कोणाला काय द्यायचं तर घ्या, पण मतदान आपल्या गॅस सिलेंडरला करा, त्यांचं काय घ्यायचं तर घ्या, पण मतदान आपल्या माणसाला करा, आपल्या भावाला करा, आपल्या मित्राला करा। या भामट्यांना मतदान देऊन आपला काही फायदा होणार नाही। आज यांचा किती दिवस ऐकून घ्यायचंय आपण। आज खासदार भाजपचा लोकसभेचा सदस्य उमेदवार संतू कांबर्डे आणि काँग्रेसचा दक्षिण विधानसभा उमेदवार मोहन हंबर्डे, म्हणजे सख्य भाऊ दोन पक्षात चालतात, म्हणजे कुठल्याही पक्षात जायचं, म्हणजे इतक्या यांनी लाजा नाकाला गुंडाळ्यात, यांना फक्त सत्ता पाहिजे आणि पैशातून सत्ता सत्तेतून पैसा यांना ते गणित जुळलेलंय। परंतु आपलं यांचं गणित आपण आता येणाऱ्या काळात बिघडवलं पाहिजे, यांचं गणित आपण ओळखून यांच्या गुडावर लात घालून यांना मतदारसंघाच्या बाहेर हाकलून दिलं पाहिजे। अशा भामट्यांना पुन्हा मतदारसंघात दिसून दिलं नाही पाहिजे, जे आपल्या मुस्लिमांच्या वस्त्यावर काम करत नाहीत, जो आपल्या दलित बांधवांच्या वस्त्यावर काम करत नाहीत, अशा भामट्यांना अशा जातीवाद्यांना आणि हे जरांगे नावाच्या माकडाचा जाऊन आशीर्वाद घेतात आणि आपल्याकडे येऊन आपल्याला मतं मागतात, याला आपण मतं का द्यायचे? पाचवी नापास असणाऱ्या माकडाचा आशीर्वाद, म्हणजे त्याचा कुठला संविधानाचा अभ्यास नाही, त्याचा मंडल आयोगाचा अभ्यास नाही, त्याचा कुठलाही राजकारणाचा नाही, समाजकारणाचा नाही, त्याचा फक्त एकच अभ्यास मुस्लिमांच्या विरोधात जातीवाद, ओबीसीच्या विरोधात जातीवाद, दलितांच्या विरोधात जातीवाद, परंतु आपल्यात फूट पाडायची आणि एकाएकाला अडून अडून मारण्याचं काम येणाऱ्या काळात या सर्व जातीवाद्यांनी ठरवलंय। परंतु त्याला आपल्याला जर आळा घालायचा असेल आणि या सगळ्यांना जातीवाद्यांना जर जाब विचारायचा असेल आणि जातीवाद्यांना जर घराचा रस्ता करा दाखवायचा असेल तर आपल्याला आपले उमेदवार या लोकसभेचा उमेदवार आणि विधानसभेचा उमेदवार सभागृहात पाठवावं लागेल आणि नक्कीच येत्या 20 नोव्हेंबरला आपण अविनाश भोसेकरांना आणि फारुक अहमद साहेबांना भरघोस अशा मताने आपण
विजय कराल अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो। जय ओबीसी, जय भीम, जय संविधान।